लोक माझे सांगाती या आपल्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा केली आणि सभागृहातलं वातावरण एका क्षणात भावनिक झालं शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली स्टेजचा ताबा घेतला त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बोलायला सुरुवात केली बोलताना जयंत पाटील यांना रडू कोसळलं जितेंद्र आवाड छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांचा आवाज कातर झाला आणि धनंजय मुंडे नंतर माईक आला अजित पवारांकडे सुरुवातीला माझा आणि सुप्रियाचा ऐकतील का ते आम्हाला गप्प बसा म्हणतील असं म्हणणारे दादा माईक घेऊन उभे राहिले आता दादा ही भावनिक आवाहन करतील असा एकंदरीत अंदाज होतो पण दादांनी भूमिका मांडली की शरद पवारांचा निर्णय योग्य असल्याचे एका नवीन नेतृत्वाकडे आपण ही जबाबदारी देतो साहेबांच्या डोळ्यान देखत नवीन अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला नकोय का भावनिक व्हायचं काही कारण नाही हा प्रसंग कधी ना कधी येणार होताच साहेब एकमेलाच हा निर्णय जाहीर करणार होता पण त्यांनी आज हा निर्णय जाहीर केला हा अजित पवारांच्या भाषणाचा सार एकीकडे सगळं सभागृह भाऊक झालं होतं शरद पवार भावनिक होऊन निर्णय मागे घेतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण फ्रंटफूटवर आलेल्या अजितदादांमुळे सगळं चित्रच बदल आणि चर्चा रंगली अजितदादांच्या टायमिंगची नुकतंच केलेलं मी आत्ताच मुख्यमंत्री होणार हे वक्तव्य भावी मुख्यमंत्री म्हणून झळकलेले बॅनर हे विषय पुन्हा रंगले आणि प्रश्न पडला की अजित पवारांसाठी हीच ती वेळ आहे का शरद पवारांनी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केल्यानंतर एक सूर असाही उमटला होता की ही शरद पवारांची गेम आहे की अजित पवारांचं दबावतंत्र शरद पवारांच्या प्रत्येक निर्णयाकडे त्यांची चाल म्हणून बघितलं जातं ही गोष्ट अगदी पासून चर्चेत आहे अजित पवारांचं दबावतंत्र हे सुद्धा महाराष्ट्रासाठी नवीन नाही अगदी दोन हजार नऊ ला उपमुख्यमंत्री पदासाठी नाराज होणं असेल किंवा मुख्यमंत्री पदाच्या चर्चा सुरू असताना नॉट रिचेबल होणं असेल पण अजित पवारांचं दबावतंत्राचं राजकारण नेहमीच यशस्वी झालं असं नाही आणि त्याचं कारण म्हणजे शरद पवारांचा पक्षावर आणि राजकारणावर असलेला होल्ड आता मात्र खुद्द शरद पवारांनी स्ट्राईक सोडली तिथं नवा बॅट्समन येणं अपेक्षित आहे आणि इथं पहिला नंबर लागतोय तो अजित पवारांचा शरद पवारांच्या अध्यक्षपद सोडण्याच्या घोषणेनंतर अजित पवारांनी सभागृहातला सगळा कंट्रोल आपल्याकडे ठेवलं मग ते कार्यकर्त्यांना दटवणं असेल किंवा समिती नवा अध्यक्ष ठरवेल यावर ठाम राहणं असेल अजितदादांनी क्रीत सोडली नाही जयंत पाटलांपासून छगन भुजबळ यांच्यापर्यंत सगळेच जण भावनिक साथ घालत असताना अजित पवारांनी शरद पवारांचं वय आजारपण नव्या नेतृत्वावर त्यांचं राहणारं लक्ष अशी प्रॅक्टिकल राजकारणाची लाईन आखली कुणाला कल्पना न देता पवारांनी हा निर्णय घेतला असे पक्षाचे नेते म्हणत असताना अजित पवारांनी मात्र एक मेला साहेब निर्णय जाहीर करणार होते असं सांगत आपल्याला याची कल्पना असल्याचं पिल्लू सोडून दिलं सोबतच प्रतिभा काकी म्हणाल्या आहेत की साहेब आपला निर्णय बदलणार नाही असं सांगत पवारांनी भावनिक आव्हानाला प्रतिसाद देण्याची शक्यताही मोडीत काढली जेव्हा सुप्रिया सुळे यांच्याकडे माईक गेला तेव्हा अजितदादांनी त्यांना न बोलण्याचे आदेश दिले इतर नेत्यांनी यावरून गदारोळ केला तेव्हा तिचा मोठा भाऊ या अधिकारवाणीनं सांगतोय गप्प बसा बाकीच असं वक्तव्यही केलं शरद पवारांचा उत्तराधिकारी कोण या प्रश्नाचं उत्तर म्हणून सगळ्यात पुढं असणारी नावं म्हणजे सुप्रिया सुळे आणि अजित पवार मी मोठा भाऊ असल्याचं ठामपणे सांगत अजित पवारांनी आपली उत्तराधिकारी पदाची दावेदारी आणखी बळकट केली असं राजकीय जाणकारांकडून सांगण्यात येते स्टेज वरचा कंट्रोल घेणं असेल किंवा कार्यकर्ते माध्यमांशी संवाद साधणं असेल पुढे होते ते अजित पवारच मध्यंतरी एक बातमी आली होती अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सहीचं पत्र एक गट घेऊन भाजपला पाठिंबा देणार शरद पवारांच्या ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा मात्र नंतर स्वतः अजितदादांनीच या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं आणि असं कुठलंही पत्र आपल्याकडे नसल्याचं सांगितलं त्यानंतर चर्चा रंगली की शरद पवारांकडून ग्रीन सिग्नल न आल्यानं अजित पवारांचा डाव फसला मंगळवारच्या कार्यक्रमात मात्र छगन भुजबळ समिती वगैरे नको असं म्हणत होते जयंत पाटील रडत होते पण अजित पवारांनी सांगितलं की शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम आहेत समिती काय तो निर्णय घे यावर शरद पवारांनी मौन बाळगलं आणि अजित पवारांच्या अधिकारवाणीला ग्रीन सिग्नल दिला आता शरद पवारांनी राजीनाम्याचा फेरविचार केला नाही तर अर्थातच ते राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर नसतील पक्षाच्या नेत्यांवर कुटुंबियांवर दबाव आहे त्यामुळे भाजपसोबत गेलं पाहिजे असं नॅरेटिव्ह सेट करण्यात राष्ट्रवादीचा एक गट याआधीच यशस्वी झालाय ज्याचं नेतृत्व अजित पवारांकडे आहे असंही बोललं जात त्यामुळे पवार अध्यक्ष नसतील तर त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळवणं आणि त्यांची इमेज डॅमेज न होऊ देणं अजित पवारांच्या पुढच्या राजकीय चालींसाठी तुलनेनं सोपं आहे एवढं सगळं असलं तरी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय का हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे नव्या अध्यक्षांची निवड करणाऱ्या समितीमध्ये जयंत पाटील छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांचा समावेश आहे या पहिल्या फळीच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत पक्षांतर्गत स्पर्धा करतच अजित पवारांनी आपल्या राजकारणाची रेष मोठी केली आता सुप्रिया सुळेंसारखा पर्याय असताना ही पहिल्या फळीची मतं आपल्याकडे वळवणं हे अजित पवारांपुढचं मोठं आव्हान आहे दुसरं आव्हान असेल ते म्हणजे राष्ट्रीय राजकारणातली ताकद राष्ट्रवादीनं राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला असला तरी राष्ट्रीय राजकारणात शरद पवारांची स्पेस मोठी आहे कधी तिसरी आघाडी असेल तर कधी युपीए नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाल्यावर जी नावं पुढे येतात त्यात शरद पवारांचं नाव अग्रक्रमावर असतं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये काही दिवसांसाठी भूषवलेलं खासदार पद सोडलं तर आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत अजित पवारांचं होम ग्राउंड महाराष्ट्रच राहिलं त्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा शपथविधी बेभरवशीपणाचा टॅग या गोष्टींमुळे राष्ट्रीय राजकारणात स्वतःची विश्वासार्हता आणि राष्ट्रवादीचं महत्व अबाधित ठेवण्यात अजित पवार कितपत यशस्वी होतील हा प्रश्नही आहे पण ही आव्हानं पार करून पक्षाची सूत्र आपल्या हातात घेण्यासाठी अजित पवारांकडे हीच ती वेळ का आहे तर आत्ता अजित पवार अध्यक्ष झाले तर उत्तराधिकारी म्हणून शरद पवारांनीच आपल्या नावावर मोहर उठवली हे परसेप्शन बिल्ड करणं सोपं आहे अचानक राजीनामा देत शरद पवारांनी राज्यात सहानुभूती निर्माण केली ती सगळी सहानुभूती अजित पवारांच्या पाठीमागे उभी राहू शकते सगळ्यात जास्त आमदार या नात्यानं महाविकास आघाडीत राष्ट्रवादी जास्त जागांवर दावा करू शकते आणि सहानुभूती शरद पवारांचा पाठिंबा आणि एक हाती नेतृत्वाच्या जोरावर जर अजित पवारांनी राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आणले तर अर्थातच मुख्यमंत्री पदावरचा त्यांचा दावा आणखी पक्का होतो सोबतच पक्षाध्यक्ष म्हणून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेणं हे पवारांच्या विरोधात भाजपसोबत जाण्यापेक्षा निश्चितच सोपं आहे सभेतला कंट्रोल ते पक्षावरचा होल्ट या गोष्टींमुळे वेळ अजित पवारांसाठी अनुकूल असली तरी घड्याळचे काटे मात्र शरद पवारांच्या फेरविचारानंतरच फिरणार आहेत हे विसरून चालणार नाही तुम्हाला काय वाटतं अजित दादा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठीचं हे टायमिंग साधू शकतील का कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका